जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील गावाजवळून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या विलास काळकर यांची नफेबटाईने शेती करत असलेले जनार्दन कोळी यांच्या शेतात चोरी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे। सध्या कापसाला भाव नसल्याने शेतातील वेचणी केलेला 15 क्विंटल कापूस तसेच 20 क्विंटल गहू आणि 1 क्विंटल हरभरा ही साठवून ठेवला होता। रोज ते रात्रीच्या वेळेस शेतात मुक्कामी राहत असत, परंतु सोमवारी रात्री 8 वाजेदरम्यान त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने ते दवाखान्यात जाण्यासाठी गावाकडे आले। तब्येत ठीक नसल्याने त्या रात्री ते घरीच झोपले आणि याचाच फायदा उचलत चोरट्यांनी जनार्दन कोळी यांच्या शेतातील कापूस गहू आणि हरभरा लांबविला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना खोलीचा दरवाजा उघडलेला दिसला व कापूसही बाहेर पडलेला दिसला। चोरट्यांनी मोठ्या गाडीचा वापर करून 15 क्विंटल कापूस, 20 क्विंटल गहू व 1 क्विंटल हरभरा असा अंदाजे 1,90,000 रुपयांचा माल रातोरात पळवला आहे। याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।